नमस्कार, मी वृषाली. वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. सो आम्ही खूप दिवसांनी परत एकदा बाहेर पडतोय फिरायला आणि आम्ही चाललो आहोत फ्रान्सला. ऐकून थोडंसं नवल वाटलं असेल की एवढा लांबचा प्रवास आम्ही का लगेच करतोय, पण अवघ्या 1 तासात आम्ही तिथे पोहोचणार आहोत. सो आम्ही चाललेलो आहोत एबियॉल लेबा ह्या ठिकाणी. हे फ्रान्समध्ये येतं आणि ही स्वित्झर्लंडची बॉर्डर आहे. सो आमच्या इथून साधारण 1 तास वगैरे लागतो आणि आज आम्ही सगळे मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन यूज करणार आहोत, बस, ट्रेन, मेट्रो आणि फेरी. आमची ऑलरेडी बस आलेली आहे, सो राहती मिस झाली तर आमचा खूप वेळ वाया जाईल. आम्ही तर पटकन बसमध्ये जातो आणि मग नंतर तुम्हाला भेटते. लोझान स्टेशनला पोहोचलेलो आहोत. सो आम्ही इथून आता मेट्रो पकडणार आहोत आणि उशी नावाच्या मेट्रो स्टेशन वरती उतरून मग तिथून फेरी पकडणार आहोत. आता आम्ही लोझान मध्ये आलोय. आमच्या जवळची मोठी सिटी आहे, तर त्यामुळे जर इंटरनॅशनल ट्रेन्स घ्यायचे असतील, कुठे लांबच्या ट्रेन्स घ्यायच्या असतील, जर्मन किंवा इटालियन पार्ट ऑफ स्विझरलँडला जायचं असेल, तर लोझानहून ट्रेन निघतात सगळ्या. आणि लोझान अवघ्या 15 मिनिटात वेवेहून आहे, तर त्यामुळे आम्हाला पटकन इथे पोहोचता येतं. दुसरी स्पेशालिटी लोझानची अशी की इकडे ऑलिम्पिकचं हेडक्वार्टर्स आहे, तर त्यामुळे कधीतरी आम्ही म्युझियमला गेलो ऑलिम्पिकच्या, तुम्हाला नक्की दाखवी. लोझानहून मेट्रोने 5 ते 8 मिनिटं लागतात. हे आहे ते स्टेशन उशी आणि हे लास्ट स्टेशन आहे मेट्रोचं. ह्या अशा अंडरग्राऊंड मेट्रो असतात. लोझान हे एका डोंगरावर वसलेलं आहे, त्यामुळे सगळं स्लोपी आहे. तर तुम्ही इथे बघाल, तर हे स्टेशनसुद्धा तुम्ही बघाल तर एका स्लोपवर आहे, कारण जसं तुम्ही नॉर्थ ऑफ लोझानला जाल तसं तसं तुम्ही वरती चढता लिटरली डोंगराच्या. त्यामुळे ही मेट्रो अशी स्लांटिंग आहे आणि हा स्टेशनसुद्धा असं स्लांटिंग आहे. आम्ही आता फायनली पोहोचलेलो आहोत फेरीजवळ. सो तुम्हाला इथे दिसेल त्यांनी एक स्क्रीन लावलेला आहे इकडे, आणि आमची हीच फेरी आहे 925 ची, आणि कदाचित ती पोर्ट ए म्हणजे मला वाटतं ही असेल असं आम्ही फिगर आउट केलंय. सो तिकडे जाऊन एकदा चेक करूया, आणि मला वाटतं अजून 10 मिनिटंच राहिली आहे. सो आधी आपण तिथे जाऊन चेक करूया आणि मग जर तीच असेल तर मग मी तुम्हाला आतून पण फेरी दाखवते कशी आहे. आम्ही ह्या फेरीचं बुकिंग ऑनलाईन केलेलं. जर तुम्हाला ऑनलाईन करायचं नसेल तर तुम्ही इथे येऊन बुकिंग काउंटरवरती तिकीट काढू शकता. ॲक्च्युली मी मगाशी म्हणाले की ही आमची फेरी आहे, पण आमची ती फेरी नव्हती कारण कुठेच गर्दी दिसली नाही आम्हाला, त्यामुळे आम्ही थोडंसं पुढे गेलो आणि मग तिथे बुकिंग काउंटरच्या शेजारी जो गेट होता तिकडे आमची फेरी लागली होती. Thank you.
ही जायंट आहे फेरी, खूप मोठी आहे. आणि आमचा आणि आमचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे आणि मोमोचा पण पहिलाच एक्सपिरियन्स आहे फेरीमधनं जायचा. सो व्हेरी एक्सायटेड. स्वित्झर्लंडच्या फेरीमधनं जायचा पहिला एक्सपिरियन्स आहे. इंडियामध्ये गेलेलो आहोत. खूपच सुंदर आहे, खूपच म्हणजे असं चारी बाजूने पूर्ण लेक आणि त्याच्यामध्ये आम्ही, खूप सुंदर आहे. आणि ह्या फेरीचं तिकीट मला सांगायचं होतं की आम्हाला 13 फ्रँक पडलेला आहे, कारण आमच्याकडे स्विस पास आहे म्हणजे हाफ फेअर कार्ड आहे, त्यामुळे आम्हाला 13 फ्रँक तिकीट पडलेलं आहे. जर तुम्ही टुरिस्ट असाल तर तुमच्या स्विस पासमध्ये कदाचित हे इन्क्लूड असेल, पण तरी तुम्ही एकदा चेक करून घ्या आणि जेव्हा केव्हा इकडे याल तेव्हा इन ॲडव्हान्स बुकिंग करा, कारण वीकेंड्सला जनरली गर्दी असते. आता ऑफ सीझन आहे म्हणजे आता विंटर चालू आहे तरी बऱ्यापैकी गर्दी आहे, त्यामुळे समरमध्ये जर तुम्ही येणार असाल तर ॲडव्हान्स बुकिंग इज मस्ट. एकंदरीत खूप मजा येते, आम्ही भरपूर सारे फोटोज काढलेले आहेत आणि मोमोला पण खूप आवडत आहे. A few moments later. पण पोहोचलेलो आहोत फ्रान्सला आणि अवघ्या अर्ध्या तासात पोहोचलो, म्हणजे आम्ही सेटल होतोय फोटो काढतोय तोपर्यंत फ्रान्स आलो. पण सो किती जवळ आहे, तर आम्हाला विजा लागत नाही फ्रान्समध्ये जायला. सो शेंगेन एरियामध्ये आम्ही कुठेही फिरू शकतो, कारण आमच्याकडे स्वित्झर्लंडचं रेसिडेन्स परमिट आहे जे आम्ही आत्ता कॅरी केलेलं आहे आमच्या बरोबर. अँड आय एम व्हेरी एक्सायटेड, कारण फोटोजमध्ये बघितलं की हा एरिया खूप छान दिसतोय. पोहोचलेलो आहोत आत्ता फायनली फ्रान्समध्ये आणि आता आम्ही मस्त कॉफी पिणार आहोत कॅफेमध्ये जाऊन आणि मग त्यानंतर मस्त फिरू 2-3 तास. आणि तुम्हाला पण दाखवू इकडचा पूर्ण एरिया कसा आहे तो. सो हे फ्रेंच क्वार्टर ज्याला बोलतात ते आहे, खूप सुंदर आहे, म्हणजे एकदम त्यांची एक वेगळीच वाईब आहे या रस्त्याची आणि मजा येते. आता आम्ही एक कॅफे शोधलंय तर आम्ही तिथेच जातोय. Thank you.
A few moments later. जिथे आम्ही उभे आहोत तो एक खूप प्रसिद्ध झरा आहे पाण्याचा तिकडे, सगळी गर्दी आहे तिकडे. आम्ही आत्ता आम्ही सुद्धा ते पाणी पिऊन आलो, तर अक्षरशः त्यात थेरपटिक क्वालिटीज आहेत असं मानलं जातं. आणि गॅब्रियल कशे या माणसाच्या गार्डनमध्ये हे पाणी सापडलं गेलं 1800 शतकामध्ये, आणि त्या या पाण्याने त्याचे किडनी स्टोन्स मिरॅक्युलसली गायब झाले असं मानलं जातं. आणि त्याचमुळे वर्ल्ड फेमस कंपनी ऑव्हियॉ चा जन्म झाला, आणि सध्या हा झरा सुद्धा तीच कंपनी ओन करते. तर अशी आहे ही छोटीशी हिस्ट्री या जागेची, आणि छान वाटतंय. ऑव्हियॉ लेबा हे खूप छोटस टाउन आहे. इथे तसं बघायला गेलं तर सोर्स कॅशा हे मेन अट्रॅक्शन सोडलं तर फारसे टुरिस्ट अट्रॅक्शन नाही आहेत, आणि जे काही एक दोन छोटे मोठे असतील ते पण अगदी एकमेकांच्या जवळ आहेत. आणि आता मी जिथे चालते ती एक शॉपिंग स्ट्रीट आहे, जिथे कपडे, बॅग्स, शूज, सुविनियर्स असे बरेच वेगवेगळे शॉप्स होते. आणि इतकंच नाही तर खूप सुंदर रेस्टॉरंट्स आणि कॅफेज पण होते. हे जे कसिनो दिसतंय ते 1911 मध्ये बांधलं गेलेलं. इथे स्लॉट्स, रुलेट, ब्लॅक जॅक, पोकर असे वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स खेळले जातात. तिथून थोडस पुढे गेल्यावरती आपल्याला जे हे दिसतंय ते आहे पॅलेस लुमियर. हे मूळतः 1902 मध्ये थर्मल बाथ हाऊस म्हणून बांधलं गेलं होतं. सुरुवातीला हे आरोग्यविषयक आणि सामाजिक उपक्रमाचं सेंटर होतं, आणि 2006 मध्ये रिनोव्हेशन झाल्यानंतर ते पुन्हा एकदा ओपन झालं. आणि आज तिथे आर्ट एक्झिबिशन्स, कॉन्सर्ट्स आणि कॉन्फरन्सेस आयोजित केल्या जातात. आता वाजलेत 12:30 आणि फिरून फिरून आम्हाला भूक लागली, त्यामुळे आम्ही आता रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. रेस्टॉरंटचं नाव आहे ला पिझा, आणि आम्ही मस्त पिझ्झा ऑर्डर केलाय जस्ट आता. तर थोड्याच वेळात येईल आम्ही मस्त खाऊ. आमची 1:15 ची परत फेरी आहे रिटर्न जाण्यासाठी. हे टाउन फार मोठं नाही आहे, 2 तासात फिरून होतं साधारण. आम्ही मेन प्लेसेस बघितले, फोटो काढले सगळे, आणि आता आम्ही खातोय, आणि आता मी परत रिटर्न 1 तासाने आमच्या घरी जाणार. आणि आमचं मस्त खाऊन झाल्यावरती आम्ही पुन्हा एकदा निघालोय आमच्या परतीच्या प्रवासाला. हा लेक इतका सुंदर आहे की त्याच्यावरनं माझी नजरच हटत नव्हती. फ्रान्समध्ये ह्या लेकला लाक लेमा असं म्हणतात, तर स्वित्झर्लंडमध्ये त्याच लेकला लेक जिनिवा असं पण म्हणतात. वी आर बॅक टू स्वित्झर्लंड, आणि मस्त होती आमची डे ट्रिप. अर्ध्या दिवसात तुमचं साधारण सगळं बघून होतं, सो ही फेरी फक्त अर्ध्या तासाची आहे, त्यामुळे असं काहीच जर्नी असं हेक्टिक वाटत नाही. मस्त गेला दिवस एकंदरीत आमचा, आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय, थँक्यू.